शेतकरी मित्रांनो तुम्ही कोंबड खत किंवा उसाची मळी जर तुमच्या शेतामध्ये एक खत म्हणून जर वापर करणार असाल तर दोन मिनटं थांबा हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आकलन करूनच तुमचा निर्णय घ्या कारण कोंबड खत आणि उसाच्या मळीमध्ये उष्णता भरपूर प्रमाणात असते हे तुम्हाला काही विशेषतः सांगायची गरज नाहीये त्या आपल्या मळीमध्ये भरपूर पाणी मारून किंवा तुमच्या कोंबड खतामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात क्लोराईड राहतात त्याचा पण एक धोका तुमच्या पिकाला असू शकतो ही खते जी आहेत ती काहीशी स्वस्त मध्ये भेटतात म्हणून स्वस्त भेटली म्हणून जास्त प्रमाणात टाकून सुद्धा अति तिथे मातीच होते म्हणजे तुमच्याच पिकाचं तुमच्या जमिनीमध्ये नुकसान सुद्धा होऊ शकतं तर कोंबड खत किंवा मळीचा वापर ह्या वर्षी आज असं जाणवत की पाऊस कमी आहे पण पाऊस कमी कमी होता होता एक दिवस असा एकदम जोरात तो त्याची कसर काढतच असतो तर या सर्व गोष्टींचं आकलन आजच्या या व्हिडिओमध्ये होणार आहे आणि या महत्वपूर्ण विषयासाठी एक लाईकचं बटन जर तुम्ही दाबलं तर खूपच आनंद होईल आणि सुरुवात करूया आजच्या या, या व्हिडिओची तर तुम्ही कोंबड खत किंवा मळी टाकणार असाल तर दोन मिनट आता शांततेने विचार करा कोंबड खत आणि तुमची आहेत मळी ठीक आहे तर आपण सर्वप्रथम जाणून घेऊया की यामध्ये कंटेंट काय राहतं म्हणजे याच्यात घटक काय राहतात तर कोंबड खतामध्ये असतं तुमचं कोंबडी काय खाते मका खाते मक्याचे मक्याचे जे खाद्य आहे ते जास्त प्रमाणात राहते आणि कोंबडीला जे उष्ण कोंबडी बघा तुम्ही कोंबडीमध्ये उष्णता राहते त्याप्रमाणे तिच्या खतामध्ये सुद्धा उष्णता राहते मळीमध्ये सुद्धा उष्णता राहते तर ह्या कोंबडीच्या खतामध्ये उष्णता जास्त प्रमाणात राहते आणि एक नत्राचं प्रमाण त्यामुळे जास्त झाडाची वाढ खूप चांगल्या प्रमाणे होत असते त्याचप्रमाणे तुमच्या मळीमध्ये सुद्धा उष्णता जास्त राहते पण मळीमधली उष्णता कुठल्या मल हो मलमूत्रामुळे तर नसते त्यामध्ये राहते सल्फर जास्त ठीक आहे तर ह्या दोन गोष्टी तुम्ही पहिले समजून घ्या की कोंबड खतामध्ये उष्णता आणि नत्राचं प्रमाण जास्त राहतं आणि मळीमध्ये उष्णता आणि सल्फरमुळेच मुळेच ते उष्णता जास्त राहते तर आता तुम्हाला जर या खतांचा वापर तुमच्या शेतामध्ये करायचा असेल तर सर्वप्रथम आपण कोंबड खताविषयी बोलून घेऊयात तर कोंबड खत त्यामध्ये उष्णता आणि नत्र जास्त राहतं जी जमीन हलकी आहे ज्या जमिनीमध्ये हलक्या जमिनीमध्ये तुम्हाला माहिती आहे हलकी जमीन आपण कशाला म्हणतो मुरमाड सारख्या जमिनींना आपण हलक्या जमिनी म्हणतो तर मुरमाड जमिनीत ज्या वेळेस तुम्ही युरिया वगैरे टाकता तर झाड असंही खूप मोठ्या प्रमाणात वाढतं त्यामध्ये जर तुम्ही कोंबड खताचा वापर केला तर झाड वाढायला खूप वेळ लागणार नाही एकदम पेट्रोल सारखं का काम करेल ते एकदम बंपर तुमचं उत्पादन वाढवण्यासाठी तुम्ही जर याचा वापर केला तर तुमचं uh तुमच्या पिकामध्ये जर शॉर्ट इंटरनोडची गरज असेल आखूड कांड्यांची गरज असेल तुमच्या पिकामध्ये तर तुम्ही या खताद्वारे तुमचे कांडे लांब करून नुकसान करून घेऊ शकता हा पहिला पॉईंट आहे दुसरा पॉईंट काय आहे जर समजा तुमचं उसासारखं पीक आहे तुमची जमीन पण हलकी आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही या जमिनीमध्ये जर तुम्ही कोंबड खताचा वापर केला त्या उष्णतेमुळे तर तुमच्या पिकाला त्रास होणारच आहे पण या ज्या वाढीव नत्रामुळे तुमचं पीक पुढे जाऊन कमी वजन देऊ शकतं दिसायला क्वालिटी एक नंबर दिसणार हल जमिनीमध्ये म्हणजे मुरमाड जमिनीमध्ये पण तिथे तुम्हाला नुकसानच होणार आहे या उलट भारी जमीन म्हणजे जी काळी जमीन आहे चुनखडी जमीन आहे अशा जमिनीत जर तुम्ही मळीचा वापर केला किंवा कोंबड खताचा वापर जर केला तिथे तो फायदेशीर शंभर टक्के ठरतो कारण कोंबड खत किंवा मळीच्या वापराने झाडाची वाढ उत्तमरित्या होती आणि काळ्याभोर जमिनीमध्ये किंवा कॅल्कर सॉइल म्हणजे चुनखडी जमिनीमध्ये वाढीचीच जी समस्या आहे क्वालिटी होत नाही फळाची वाढ होत नाही झाडाची वाढ होत नाही झाडं लवकर वाढत नाही युरिया देऊन देऊन थकतात अमोनियम सल्फेट द्यावं लागतंय नायट्रेट फॉर्म दिल्याशिवाय झाड हालचाल सुद्धा करत नाही तर अशा जमिनीमध्ये तुम्ही कोंबड खत आणि मळीचा वापर शंभर टक्के करू शकतात पण त्याला एक कंडिशन अशी आहे की कोंबड खत किंवा मळीचा वापर करताना त्याची क्वांटिटी कमीत कमी ठेवा एक पाचशे ग्रॅमच्या वर गेलं नाही पाहिजे एक झाड जे असेल तुमचं बागायती झाडांसाठी बोलतोय तर बागायती पिकांसाठी पाचशे एका झाडाला पाचशे ग्रॅमच्या वर गेलं नाही पाहिजे याची तुम्ही काळजी जर घेतली तर शंभर टक्के ही जी खतं आहे तुम्हाला फायदा देऊ शकतात आणि दुसरी गोष्ट ही खतं जर तुम्हाला वापरायची असेल तर मळी ज्यावेळेस तुम्ही तुमच्या शेतात आणतात त्यावेळेस त्याच्यामध्ये पाणी टाकून तुम्ही त्याच्यातली उष्णता किंवा हानिकारक घटक येथे काढून घेतात त्यातली उष्णता सुद्धा कमी होऊन जाते आणि नंतरच तुम्ही तुमच्या शेतामध्ये वापर करत असता तर मळीचा वापर करताना ही काळजी तर तुम्ही घेणारच आहात पण मळी किंवा कोंबड खताचा वापर करत असताना एक काळजी एक अजून अशी घ्या की तुमच्या पिकांना भरपूर पाणी असेल तरच तुम्ही हे टाका नाही तर उदाहरण एक देतो तुम्ही का जस काय तुम्हाला टोमॅटो लागवड करायची आहे टोमॅटो लागवडची बेड तयार आहेत अजून तर पाऊस काय पडेल नाही ठरलं तुमचं उद्या मल्चिंग पेपर टाकायचं पण तत्पूर्वी आपलं एक हत जमिनीत गेलं पाहिजे म्हणून कामं उरकायच्या दृष्टीने जर तुम्ही हा जर चुकीचा निर्णय घेत असाल तर खूप मोठं नुकसान करून घेणार आहात तर इथे एक लक्षात घ्या जर तुम्हाला पावसाचा योग्य अंदाज असेल तुमच्या एरियामध्ये भरपूर पाऊस पाणी पडत असत तरच अशा गोष्टींचा वापर करा अन्यथा मल्चिंग पेपरमध्ये आज अधिक हीट जास्त राहते उष्णता जास्त राहते त्यातल्या त्यात, त्यात मळी आणि कोंबड खताचा वापर करून तुम्ही आणखी उष्णता वाढून तुमच्या पिकाचं नुकसान सुद्धा करून घेऊ शकतात तर जर तुम्ही पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यानंतर तुम्हाला वाटतंय की आता माझ्या जमिनीमधली उष्णता तर निघून गेलेली आहे जमिनीमध्ये योग्य पद्धतीने थंडावा आहे आणि माझी लेट लागवड आहे तर मी बिंदास या खतांचा वापर करू शकतो अशा पद्धतीचाच तुम्हाला या कोंबड खत किंवा मळीचा वापर करायचा आहे मित्रांनो व्हिडिओमधली जी माहिती ती आवडली असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून आम्हाला सपोर्ट भेटेल आणि मराठीमध्ये आणखी व्हिडिओ बनवण्यास एक प्रोत्साहन मिळेल तुमच्या व्हिडिओचे काही विषय असतील की मला ह्या विषयावर व्हिडिओ पाहिजे ठीक आहे पिकांची नावं तुम्ही सांगताय कपाशीवर बनवा धानवर बनवा किंवा आंब्यावर बनवा हे पिकांची नावानुसार सांगतायत पण त्यातले तुम्ही टॉपिक सांगत नाही टॉपिक सांगा की जसं काय खत टाकू की मळी टाकू शेणखत टाकू की लेंडी, लेंडी खत टाकू तर या पद्धतीने तुम्ही कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ नक्कीच भेटेल महत्वाचे विषय आपण पटापट उरकून घेऊया आणि निश्चितच आपल्याला कामाला लागायचं आहे थोड्या अडचणी काळ था ठरू शकतो ते अडचणीच्या काळामधून निघण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करून चॅनेलला सुद्धा प्रोत्साहन द्या जेणेकरून आपण या अडचणीतून निश्चितच निघू शकतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान